फ्यूचर एज्युकेशन गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्यूचर एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेलवर क्लिक करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. आभार. जय जय करवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 2.4 मधलं उदाहरण 9 पाहतोय. बरोबर. तर उदाहरण 9 कशा पद्धतीचे पहा. आजोबांचे वय त्यांच्या नातवाच्या वयापेक्षा 10 पट आहे. जर त्यांचे वय त्यांच्या नातवाच्या वयापेक्षा 54 ने जास्त असेल तर दोघांचे वय शोधा. बरोबर. या ठिकाणी आजोबा आणि त्यांचा नातू ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर नातवाचे वय दोघं दिलेले. बरोबर. मग या ठिकाणी आपण जेव्हा पण उदाहरण करतो, जर दोन व्यक्ती येत असेल, जो दुसऱ्या स्थानावर येतो, दुसऱ्या नंबरवर येतो, त्याला आपण एक्स मानतो नेहमी. काय म्हणतो? एक्स. तर या ठिकाणी सांगितलं आजोबांचे वय त्यांच्या नातवाच्या वयापेक्षा, म्हणजे नातवाचे वय आपल्याला काय म्हणावं लागेल? एक्स. मग या ठिकाणी लिहा, समजा नातवाचे वय बरोबर काय मानू? एक्स मानू. आता नातवाचे वय एक्स मानलं तर आजोबाचं वय त्याच्या 10 पट आहे. बरोबर. मग या ठिकाणी लिहू, आजोबांचे वय याच्यापेक्षा 10 पट, म्हणजे किती होईल? 10x. बरोबर. पहिल्या ओळीचं आपलंही झालं. आता पुढे काय सांगतात? जर त्यांचे वय त्यांच्या नातवाच्या वयापेक्षा 54 ने जास्त असेल. बरोबर. मग इथे लिहू, नातवाचे वय बरोबर बरोबर आजोबांचे वय. मग त्यांचं वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या 54 वर्ष जास्त असेल. मग आपल्याला माहिती आहे नातवाचं वय आहे एक्स, आजोबांचं वय आहे 10x. मग या ठिकाणी पुन्हा समजा, जर त्यांचे वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या 54 वर्ष जास्त असेल, म्हणजे नातवापेक्षा आजोबा 54 वर्ष जास्त आहे, मग जास्त या आजोबाला न देता आपल्याला या ठिकाणी जास्त करायचे आहे 54. जास्त करणं म्हणजे काय? वाढवणं, म्हणजे अधिक करणं. आता नातवाचं वय आजोबाचं वय याच्यामध्ये आपल्याला समता साधता आली, म्हणजे समीकरण रचता आलं. जर तुम्ही आजोबाला 54 वर्ष द्यायचे आहेत, पण या ठिकाणी समीकरणमध्ये आपल्याला त्यांचं वय शोधावं लागेल, म्हणून 54 वर्ष यांचं जास्त आहे, पण याला न देता त्याच्या विरुद्ध बाजूला, म्हणजे त्यांच्या नातवाला द्यावं लागेल. आता आजोबाचं वय दोघं ठिकाणी हे समता सिद्ध झाली, साधता आली. आता आपण समीकरण सोडवूया. बरोबर. आता या ठिकाणी हा जो 54 आहे, सॉरी हा जो एक्स आहे धन आहे, तिकडच्या बाजूला जाताना तो काय होऊन जाईल? ऋण. म्हणजे इथं काय असेल? 54 हा 10x. आता हा धन आहे, इकडे जाताना काय झाला? ऋण. बरोबर. याप्रमाणे आता 54 बरोबर 10x मधून 1x गेला. 10x मधून 1x गेला, किती झाला? 9x. बरोबर. याप्रमाणे आता हा जो 9 आहे तो एक्स ला कशामध्ये? गुणाकारामध्ये. बरोबर. या बाजूला गुणाकार, इकडच्या बाजूला येत असताना काय होईल? भागाकार. म्हणजे 54 भागाकार मध्ये 9 बरोबर एक्स. मग 9 × 1 = 9 = 18 × 9 = 36 × 5 = 95 = 54. बरोबर. भागाकार झाला इथं 6 बरोबर एक्स, म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 6. एक्स बरोबर 6 भेटला आपल्याला. मग आपण या ठिकाणी सांगू शकू नातवाचे वय बरोबर नातवाचे वय
एक्स बरोबर किती? 6 वर्ष. किती वर्ष? 6 वर्ष. मग आजोबांचे वय काय? आजोबांचे वय बरोबर किती दिले आपल्याला? 10x. 10x म्हणजे 10 कंसात 6. हा 10 इकडच्या बाजूला न लिहिता मी इकडे लिहितो खालती. 10 कंसात 1 ची किंमत किती आहे? 6 बरोबर. 10 10 सब 60 वर्ष. याप्रमाणे तुम्ही हे जे उदाहरण आहे ते सोडवू शकतात. मग तुम्ही पाहू शकतात की नातूपेक्षा त्याचे आजोबा 54 वर्ष जास्त मोठे आहेत. आपण ते हे केलं बरं, कारण की दोघांचं जर बेरीज केली तर 60 येतं बरोबर. अशा पद्धतीचं हे 9वं उदाहरण आपल्याला दिलं होतं ते आपण अशा पद्धतीने सोडवायचं आहे बरोबर. तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आभार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 2.4 चं शेवटचं उदाहरण म्हणजे 10वं उदाहरण पाहतोय. चला पुस्तकात लक्ष द्या. अमनचे आजचे वय त्याच्या मुलाच्या आजच्या वयापेक्षा 3 पट आहे. 10 वर्षापूर्वी त्याचे वय मुलाच्या वयापेक्षा 5 पट असेल तर त्यांचे आजचे वय शोधा बरोबर. आपल्याला सांगितलं अमनचे आजचे वय त्याच्या मुलाच्या आजच्या वयापेक्षा, मग दुसऱ्या नंबरवर कोण आला आहे? मुलगा. तर आपण लिहू मुलाचे वय बरोबर. काय मानायचं? एक्स मानू. मग अमनचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या किती वयापेक्षा किती? तिप्पट आहे. म्हणजे मग या ठिकाणी लिहू अमनचे वय किती? तिप्पट. म्हणजे किती? 3x. तिप्पट 3x याप्रमाणे बरोबर. आता काय सांगितलं? 10 वर्षापूर्वी. मग इथे लिहिणार 10 वर्षापूर्वी बरोबर. लक्षात घ्या, पूर्वी म्हणजे अगोदर बरोबर. जसं आता तुम्ही 13 वर्षाचे आहेत बरोबर. 10 वर्षापूर्वी तुम्ही किती वर्षाचे होते? तुम्ही सांगणार की आम्ही 3 वर्षाचे होते, कारण की तुम्ही काय केलं? मग वजाबाकी केली. मग 10 वर्षापूर्वी मुलाच्या वयापेक्षा 5 पट असेल बरोबर. 10 वर्षापूर्वी त्यांचे वय मुलाच्या वयापेक्षा 5 पट असेल बरोबर. लक्षात घ्या, आता या ठिकाणी आपण समता साधू. मुलाचे वय बरोबर अमनचे वय. आता 10 वर्षापूर्वी सांगितलं तर मुलाचे वय या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे अमनचे वय पण बरोबर. लक्ष द्या, हे मुलाचे वय, हे अमनचे वय. 10 वर्षापूर्वी सांगितलं म्हणजे आपण काय करणार? 10 वजा करणार दोघांमधून. 10 काय करणार? वजा. झालं हे? झालं. आता 5 पट काय सांगितलंय पण? 10 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी होऊन गेलं. त्यांचे म्हणजे कोणाचे? अमनचे वय मुलाच्या वयापेक्षा 5 पट असेल. म्हणजे अमनचे वय काय आहे? 5 पट. मग 5 पट आपण देणार का याला? नाही, कारण की आपल्याला समता या ठिकाणी साधायची. म्हणजे 5 पट याला न देता 5 पट या ठिकाणी करायचे. पूर्ण कंस देऊन ते 5 पट करायचे आहेत बरोबर. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं समीकरण तयार झालं बरोबर. तर त्यांचे आजचे वय शोधा. मग आपण दोघांचं वय शोधू. पुन्हा एक वेळेस लक्षात घ्या, मुलाचे वय एक्स मानलं, अमनचं वय त्याच्यापेक्षा काय? तिप्पटे. म्हणजे 3x. मग 10 वर्षापूर्वीचे सांगितलं, मग 10 वर्षापूर्वी मग दोघांचं आपण या ठिकाणी मुलाचे वय अमनचे वय. मुलाचे वय होतं एक्स, अमनचं होतं 3x. पूर्वी सांगितलं तर आपण काय करणार? वजा 10 दोघांमध्ये.
मग अमनचं पाचपट आहे, मग समता साधण्यासाठी अमनचं पाचपट न देता आपण मुलाला पाचपट द्यायचे आहे. चला समीकरण रचना झालेली. आता हा जो पाच आहे तो पहिले एक्स ला गुणेल, मग दहा ला. मग पाच गुणिला एक्स, पाच एक्स, पाच दहा हो 50 बरोबर. आता इकडे काय आहे, 3x वजा 10. आता हा 3x इकडे धन आहे, इकडच्या बाजूला येताना काय होऊन जाईल, ऋण. म्हणजे हा 5x जवळ येईल 5x, याच्या जवळ आला ऋण 3x बरोबर. आता हा ऋण 50 आहे बरोबर, लक्षात घ्या काय आहे, ऋण 50. इकडच्या बाजूला जात असताना काय होऊन जाईल, तो धन 50. धन 50 झाला आणि हा वजा 10, लक्षात आलं. पुन्हा एक वेळेस, पहिले 5x, मोठी संख्या 5x, याचा सजातीय पद कोणता आहे, 3x. इकडे धन आहे, इकडच्या बाजूला येताना काय होईल, ऋण बरोबर. याप्रमाणे आता इथं संख्या आहे, इथं पण संख्या. आता ही ऋण संख्या आहे म्हणजे वजा, वजा 50 आहे, तिकडच्या बाजूला काय होऊन जाईल, धन 50 झाला. आता इथं काय उरला होता, ऋण 10 बरोबर. अशा पद्धतीने आता 5x मधून 3x गेला 2x, 50 मधून 10 गेला 40. आता हा जो 2 आहे तो 2 गुणाकारामध्ये तिकडच्या बाजूला जाताना भागाकार, म्हणजे x बरोबर 40/2, बेक बे बेदुने 4 आणि हा 0, म्हणजे x बरोबर 20. x बरोबर किती झालं, 20. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो मुलाचे वय, मुलाचे वय x बरोबर किती आलंय, 20. मग या ठिकाणी लिहू 20 वर्ष. नंतर अमनचे वय किती सांगितलंय, 3x बरोबर, लक्षात घ्या 3x. मग हा 3 जशीच्या तसा x ची किंमत आहे 20, गुणाकार करू 20 3 60, 60 वर्ष याप्रमाणे बरोबर. मग आपल्याला जे उत्तर सांगितलं होतं ते आपण शोधलेलं आहे. तर खास करून ही जी स्टेप आहे, या स्टेपमध्येच तुम्हाला काळजी ठेवायची आहे. जर तुम्ही समता साधत असताना हा जो पाठ अमनचाच आहे, आपल्याला काही हे नाही त्याच्यात, पण समता समीकरण साधत असताना समता आपल्याला साधायचा आहे, तराजू काटा समान ठेवायचा आहे बरोबर. मुलगा आणि जे अमनचं वय दिलंय या ठिकाणी सारखं करायचं आहे. जर ते समता सारखी झाली नाही तर समीकरणाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही बरोबर. हा नियम खास लक्षात ठेवा, समता व्यवस्थित साधा बरोबर. हे प्रकरण म्हणजे हा स्वाध्याय आपला पूर्ण झालेला आहे बरोबर, लिहून घ्यायचं आहे. आभार.